संभ्रम असा होतोय की एका बाजूला म्हणतात की राष्ट्रवादीमध्ये फूट पडली, ताईंनी काल असं जाहीर केलंय की राष्ट्रवादीमध्ये फूट वगैरे काही नाही, दादा आमचेच नेते आहेत. खुश व्हायचा याचा अर्थ काय? पक्षच खुश जिंकते जे पक्षाचाच एक मोठा वर्ग वेगळा झाला जे स्वस्त दिलं. आज तशी स्थिती इथे नाही. काही लोकांनी समजा पक्ष सोडला, काही लोकांनी वेगळी भूमिका घेतली, तर लोकशाहीमध्ये त्यांचा अधिकार आहे, तो त्यांनी निर्णय घेतला. म्हणून लगेच खुश व्हायचं काही कारण नाही, तो त्यांचा निर्णय. राज्यभर इथली होत नाही आणि त्यामुळं या सगळ्याचा फायदा विचार केला पाहिजे. कारण मी केंद्रीय वर्षांशी कॉन्टॅक्ट करायचे प्रयत्न केले तर माझा काही त्यांचा संपर्क होऊ शकणार नाही. आज पुन्हा मी त्यांच्याशी संपर्क साधणार. सर, तुम्ही असं देखील केलेलं की साखर उद्योग देखील आगामी काळात अडचणीत येणार आहे, असं नेमकं काय होतंय की केंद्राची धोरणं अशी येत आहेत की आगामी काळात साखर उद्योग देखील अडचणीत येणार आहे, त्याच्यावर देखील कर लागणार, असं काल तुम्ही पुरंदर मध्ये म्हणालात. नेमकं साखरेच्या निर्यातीवर बंधन आणावीत अशी चर्चा केंद्र सरकारच्या त्या खात्याच्या मंत्रालयात चालू आहे. त्यांनी काही लोकांशी चर्चाही केली. त्याच्यातून फायदा व्हायची आम्हाला असं दिसतं की साखरेवर सुद्धा सर, या कांदा प्रश्नावरती केंद्र सरकारने 2410 रुपये भाव देण्याचं जाहीर केलं आणि जवळपास 2 लाखांचं डन खरेदी करण्याचाही निर्णय घेतलेला आहे. यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असं म्हटलेत की तुम्ही ज्यावेळी कृषी मंत्री होतात त्यावेळी सुद्धा अशा पद्धतीचा कुठला निर्णय झाला नाही, तो आत्ता माननीय मुख्यमंत्री म्हणताय त्यांना काही अर्थ नाही, ते अर्धच माहिती दिसतंय. त्यांनी 40% एक्साईज ड्युटीच्या संबंधीचा खुलासा करावा, तो रद्द होत असेल तर त्यांचं म्हणजे मान्य केली. लोकसभा निवडणुकांपूर्वी शरद पवार हे भाजपसोबत येतील असं वक्तव्य चंद्रशेखर बावनकुळेंनी केलं. काही प्रश्न काय विचारतात साहेब? रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीला उशिरा शहाणपण सुचलंय का? कारण काल त्यांनी असं म्हणलंय की आता महागाई कमी करण्यासाठी आपण लक्ष केंद्रित केलं पाहिजे. आपली जी महागाई जी वाढलेली आहे, भाजीपाला असेल किंवा डाळी असतील, ही जी महागाई कमी करण्यासाठी त्यांचं म्हणणं आहे की बारकाने लक्ष ठेवण्याची गरज आहे आणि उपाययोजना करण्याची गरज आहे. मला माहिती नाही, पण रिझर्व्ह बँकेने अशी भूमिका घेतली असेल बारकाईने लक्ष देण्याची, तर महागाईला नियंत्रण करण्याच्यासाठी काही पावलं असतील तर त्याची चर्चा होऊ शकते. सर, इंडिया टुडे आणि सी वोटरचा सर्वे आलेला आहे ज्यामध्ये महाराष्ट्रात महाविकास आघाडीला लोकसभेच्या सर्वाधिक जागा मिळणार आहेत, मात्र केंद्रात पुन्हा एकदा मोदी सरकारच येणार, कारण की जवळपास 300 पेक्षाही जास्त जागा येणार असा अशा पद्धतीचा तो सर्वे आला आहे. मी काही सर्वे माहिती नाही, किती लोकांना विचारलं, कुठल्या लोकांना विचारलं याची माहिती माझ्याकडे नाही. पण आम्ही जी माहिती घेतोय विविध सर्वेच्याकडनं, विविध संस्थांच्याकडनं, त्याच्यामध्ये आम्हाला असं दिसतंय महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीला अधिक जागा दिसली. अच्छा, सभा समान जायचं. सर, बीडमध्ये तुम्ही जी सभा घेतली त्याला प्रत्युत्तर म्हणून अजित पवार गटाकडनं सभा त्या ठिकाणी. लोकशाही म्हणजे कुणालाही सभा घ्यायचा अधिकार, त्यामुळे त्याच्या संबंधीची चिंता करायचं काही कारण नाही. आनंद आहे की लोक आपली भूमिका लोकांच्या समोर मांडायला उदय येत आहे, जनतेला कळेल याच्यातलं सत्य काय. त्यामुळं कुणीही या ठिकाणी जाहीर सभा घेऊन आपली भूमिका मांडत असेल त्याचं मी स्वागत करतो. सर, असा संभ्रम होता नाही, एकच शेवटचा संभ्रम असा होतोय की एका बाजूला म्हणतात की राष्ट्रवादीमध्ये फूट पडली, ताईंनी काल असं जाहीर केलंय की राष्ट्रवादीमध्ये फूट वगैरे काही नाही, दादा आमचेच नेते आहेत. खुश व्हायचा याचा अर्थ काय? पक्षच खुश जिंकते जे पक्षाचाच
एक मोठा वर्ग वेगळा झाला जे स्पष्ट दिलं. आज तशी स्थिती इथे नाही. काही लोकांनी समजा पक्ष सोडला, काही लोकांनी वेगळी भूमिका घेतली, तर लोकसेवेमध्ये त्यांचा अधिकार आहे, तो त्यांनी निर्णय घेतला. म्हणून लगेच हुंच म्हणायचं काही कारण नाही, तो त्यांचा निर्णय.